ठाकरेजींना आमच्या सगळे विदर्भांचं आणि पूर्ण महाराष्ट्राची जनताचा प्रश्न राहणार आहे की विदर्भामध्ये पहिले तर ते आमदार होऊन पहिल्यांदा इथे आले आणि अधिवेशन त्यांनी अटेंड केली, त्यांनी फक्त 10 मोठे कामं माझे विदर्भातले त्यांनी दाखवून द्याव, माझं जेवढा 5 वर्षाचा सॅलरी आहे ते मी संजय राऊतांना डोनेट करून देईन. पहिले तर मी जेवढे नागपूरचे जेवढे इथे रिपोर्टर्स आहे ग्राउंडवर खूप छान वाटत आहे. 2.5-3 वर्षानंतर हे पहिलं अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे आणि जे नागपूरचा अधिकार होता ते गेल्या 3 वर्षापासून जी सरकार होती त्यांनी ते हनन केलं होतं त्या पूर्ण अधिकारांचे आमचे. पण आत्ता संविधानानुसार जे संविधानने हक्क दिला आहे की नागपूरमध्ये अधिवेशन होणं हे संविधानिक हक्क आमचा आहे आणि ते एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजी आल्यानंतर ते हक्क विदर्भाला भेटायला परत सुरुवात झाली. आणि जे हे सकाळ झाल्याबरोबर ते सुरू करतात कोणकोणते बंब म्हणतात ते फुसकी बंब कोणते बंब मोठे बंब की लहान बंब आम्हाला काही कळायला मार्ग नाही भेटत आहे. मला असं वाटतं की देवेंद्रजींनी एक लौंगी बमही फोडलं ना तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेजी हे आतमध्ये आपल्या सगळ्यांना सापडतील. ते बम सांगत नाही आहे फोडत नाही आहे म्हणून, नाही तर एवढासाही बम फुटला तर आदित्य ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी आतमध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला भेटन. मी आपल्याला सांगते की हे अधिवेशन जे असतात लोकांची खूप सारे अपेक्षा आमच्यावर असतात आणि जेव्हा अधिवेशनामध्ये जाऊन आम्ही बोलतो तर लोकांच्या प्रश्नावर आम्ही बोललो पाहिजे. उद्धव ठाकरेजींना आमच्या सगळे विदर्भांचं आणि पूर्ण महाराष्ट्राची जनताचा प्रश्न राहणार आहे की विदर्भामध्ये पहिले तर ते आमदार होऊन पहिल्यांदा इथे आले आणि अधिवेशन त्यांनी अटेंड केली, त्यांनी फक्त 10 मोठे कामं माझे विदर्भातले त्यांनी दाखवून द्याव, माझं जेवढा 5 वर्षाचा सॅलरी आहे ते मी संजय राऊतांना डोनेट करून देईन. त्यांनी फक्त 10 मोठे नावं कामं आमचे विदर्भातले त्यांनी आम्हाला दाखवून द्याव, कारण मी जे काम करते आम्ही जे कामं करतो आहे ज्याचे पाठपुरावा करते देवेंद्र साहेबांना एकही प्रपोजल आणि एकनाथ शिंदेजींना एकही असा प्रपोजल नसन जे त्यांना मुखपाठ नसन, पण उद्धव ठाकरेला एकही प्रपोजल असं नसन जे त्यांना आठवणी असन की मी उद्घाटन आणि भूमिपूजन केलेले आहे. मला आणि आमच्या विदर्भाच्या लोकांना आणि महाराष्ट्र जनतेला कामं हवं आहे. आरोप प्रतिआरोप करण्यासाठी हा विधानसभा नाही आणि हाच चालणं प्रत्येक मिनिटाचे पैसे हा महाराष्ट्राची जनता देते. तर मला वाटते विरोधी पक्षांनी जेही करायचं आहे ते हाऊसचे बाहेर येऊन जेही बोलायचं आहे जेही कारवाई करायची ते करू शकतात, पण आतमध्ये लोकांचे बद्दल जी भावना आहे जे कामं आपल्याला महत्त्वाचे आहेत त्याच्यावर आपण बोललो पाहिजे. कोणता बंब कोण फोडन त्याच्यामध्ये आमची लोकांना आणि आपले विदर्भांना काही इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही 5-2.5 वर्षामध्ये काय केलं ते 10 नामं आम्हाला सांगा फक्त.